बातमी क्रिकेटची इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल कोलकाता इथे झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 7 गडी राखून विजय मिळवला. कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करत 7 बाद 179 धावा केल्या. गुजरात संघानं हे आव्हान 3 गडी गमावत 18 षटकात साध्य केलं. या स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघानं दिल्ली कॅपिटल्सवर 9 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत हैदराबाद सनरायझर्सनं 20 षटकात 6 बाद 197 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ निर्धारित 20 षटकात 6 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा करू शकला.